आखरी जे काही देशात चाललेलं आहे त्याचा मॅसेज सगळीकडे प्रत्येक राज्यात गेला पाहिजे आणि जनतेला खरं कळलं पाहिजे की नरेंद्र मोदीचं सरकार देशाच्या जनतेला कसं लुटते आहे, कसं त्यांच्या मूडभर मित्रांसाठी देशातलं सत्तेचा वापर केला जातो आहे आणि कसं ह्या देशाच्या सामाजिक संविधानिक व्यवस्थेला कसं संपवलं जातं आहे, शेतकऱ्याला कसं संपवलं जात आहे, तरुणांना कसं संपवलं जात आहे, गरिबाला कसं संपवलं जात आहे, देशाच्या सीमा सुरक्षित नाही. आपण पाहिलं की आम्ही सातत्याने काँग्रेसकडून सांगतो आहे की अरुणाचलच्या सीमेमध्ये चीन प्रवेश करून घेतलेला आहे, अनेक गावं त्यांनी कब्जात केलेलं आहे. काल पण आपण सगळ्या चॅनलला चर्चा ऐकली असेल, पाहिलं असेल की अरुणाचलमध्ये अजून पुन्हा ते घुसत चाललेले आहेत आणि हे जे सगळे चित्र आहे याच्यावर केंद्रातलं नरेंद्र मोदीचं 56 इंचीचा सीना बोलायला तयार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की देश संपवायला निघालेली व्यवस्था आहे त्याची जाणीव जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही राहुल गांधी प्रियंका गांधी करतील आणि त्या दृष्टिकोनातल्या ह्या सभा देशभर केला जातचा आम्ही निषेध करतो. दीपक केसरकर यांनी आरोप केलेला आहे, कसं आहे की नाना पटोलेला विकत घेणारा अजून जन्माला आलेला नाही आणि काही माझे मेडिकल कॉलेज नाही त्याच्यामुळे मला डोनेशन पद्धत मला माहिती नाही. ज्याला डोनेशन पद्धत माहिती आहे त्यांनाच असे वाक्य येतात म्हणून त्याच्यावर मला काही फार प्रतिक्रिया द्यायची नाही. पक्ष म्हणून कारवाई होईल. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची जादू संपवली दोन्ही काँग्रेसने. कोण? दीपक केसरकर. आम्हाला कोणाच्याबद्दल काय कोण बोलला त्याच्यावर प्रतिक्रिया नाही, जनतेच्या प्रश्नाचं बोला. हा वज्रपूर सभेमध्ये तुम्ही नव्हता अनुपस्थित होता, त्यावेळी चर्चेला उधाण आलेलं आहे तर्क. मी सांगितलं की मी दिल्लीला होतो आणि तिथून सुरतला गेलो आणि सुरतमधून पुन्हा दिल्लीला आलो. त्यामुळे पक्षाची कामं त्या लेवलची महत्त्वाची होती, आमची सगळी नेते त्या कार्यक्रमाला होती, त्याच्यामुळे हा विषय संपलेला आहे. तर मला आता या विषयावर चर्चा करायचं काही कारण नाही. आताही मोठा मोर्चा होत आहे मुंबईमध्ये, काँग्रेसचा कुठलाही मोठा नेता त्या मोर्चामध्ये सहभागी नाही आहे ते मला माहिती नाही. त्या विषयी एनसीईआरटीमध्ये सर ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होऊ लागलेला आहे, भूगोल इतिहास पहिले काढण्यात आला आणि आता महात्मा गांधींच्या संदर्भामधला भविष्य संदर्भातला एक त्यातला धडा जो आहे तो काढण्यात आलेला आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकावरला धडा काढण्यासंदर्भात तुमचं मत काय? बघा, आपल्याला मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्यातले भाजपचे मंत्री बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलची काय काय प्रतिक्रिया त्यांनी दिली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक बंधू बाबांनी मधल्या काळात तर गोडसेचं जाहीरपणे महाराष्ट्रात येऊन समर्थन केलं पण त्या बंधूबाबावर कुठली कारवाई झाली नाही. म्हणजे भाजपची मानसिकता ही जी महापुरुष आहेत ज्याचं हे फक्त निवडणुकीला घोषणा करतात, छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त निवडणुकीला घोषणा करतात, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार संपवून त्यांचा जो कोणी आयडियल असेल त्यांच्याबद्दलचं मत मांडायचं कसं, ज्यांनी त्यांचा विरोध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी मगाशी मुद्दाहून सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य जे होतं त्या संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत. यांची दुसरी संस्कृती आहे, त्याचं दर्शन आपण पूर्ण राज्यभर आपण पाहतोच होतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य पाहिजे की कुठल्या दुसऱ्यांचं पाहिजे असेल तर त्यांनी एकदा मान्य करून घेतलं पाहिजे. दोन नावीवर चालता येणार नाही तर डुबणार. त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि जी संस्कृती म्हणून त्यांनी पुढे नेली, सगळ्यांना सोबत घेऊन चालायला प्रयत्न केले, त्या व्यवस्थेला संपवण्याचं पाप जी कोणी व्यवस्था करत असेल ती या पद्धतीचे आता अभ्यासक्रमामध्येच बदल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. खरा इतिहास लपवून चुकीचा इतिहास नवीन पिढीच्या समोर मांडण्याचं पाप हे केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि ते करतात आहेत आणि याला देशाची जनता कधी माफ करणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका होती. एकीकडे हिंदू म्हणायचं आणि एकीकडे दुसऱ्यांना त्रास द्यायचा, दुसऱ्या अन्नदात्याला आत्महत्या करायला लावायचं हा आमच्या हिंदू समाजाची संस्कृती नाही. हिंदू समाज ही संस्कृती आहे पण त्याचा वेगळा भाऊ करून भाजप ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे